आय थिंक मला वाटतं की खार होता. येस येस, मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगत असतो. नाव काय होतं भाऊ? संकेत. संकेत. आणि तुझं नाव? रुपेश. रुपेश, कुठे पण गेलो तर मला सबस्क्रायबर भेटत असतात. बरं वाटलं भेटून, बरं वाटलं भेटून तुम्हाला. आयुष्यामध्ये एक एक सेकंड खूप महत्वाचा असतो आणि मला तो 15 मिनिटं मिळतात. आयुष्यात आपण सर्वांना खुश ठेवू शकत नाही, काही ना काही सुटणारच. एकतर तुम्ही दुखी राहाल या ते आनंदी, पण वेळ आज आहे तर उद्या नाही, म्हणून स्वतःला खुश ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजले 6:30. संध्याकाळी थोडंसं पार्टी होती, मला ब्लॉग शूट नाही करता आला. जेव्हा मी सनसेटचा ब्लॉग शूट करतो तिथंच बसलो आणि त्यानंतर परत रिटर्न आल्यावर मला म्हटलं आता थोडंसं एन्जॉय करू. आता ब्लॉग तर काय आपण शूट करत राहतो. मी निघालो आता पुढच्या राईडला. ॲक्च्युली मी माझा प्लॅन असा नव्हता, पण मला प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला. आता मी चाललो आहे गुहागरला, मध्ये एक फेरी, ती पण आपल्याला कवर करायची. आणि जे पण काय असेल ते पुढे तुम्हाला सांगेल. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये कारण खूप वेळ लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद. आणि अजूनही केलं तर करून घ्या. समोर नजारा तुम्हाला दिसतच असेल की आबात आहे. इथून असं पूर्ण बीच दिसतं. इथे आपली बाईक आहे आणि आता आपल्याला लगेज लोड करण्यासाठी जायचं आहे. डायरेक्ट आता आपण मोटो ब्लॉक सेटअपमध्ये भेटूया. सरम आता इथून गुहागरला जाईल. बघू पुढे काय प्लॅन होत. चलो फिर मिलते. अच्छा लगा बिलकुल. चल भाऊ, हा नक्की नक्की. चला थँक्यू सर, बरं वाटलं भेटून. अभी काय मिलते रे ना अभी. नाही ऑफलाईन केलं. चला सर, बरं वाटलं भेटून, बरं वाटलं भेटून तुम्हाला. चला चला, फायनली निघायची वेळ झालेली आहे. बीच दिसत आहे. आम्ही काल संध्याकाळी इथेच आलो होतो आणि फुल एन्जॉय केला. हा जो व्ह्यू आहे ना, खूप बघण्यासाठी. आयुष्यात मी नेहमी बोलतो, आयुष्य हा खूप शब्द मी नेहमी वापरत असतो, पण मला असं फ्रँकली वाटतं की आयुष्यात एकदा तरी तुम्ही अशा काही ठिकाणी आलं पाहिजेत तर स्वतःशी रूबरूप होतं. खूप 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 सांगतो, खूप बरं वाटतं. आणि ही राईड आयुष्यात माझ्या लक्षात राहील. आणि एवढी चांगली माणसं भेटणं खूप आजच्या कंडिशनमध्ये खूप अवघड आहे, पण मला भेटली आणि खूप बरं वाटलं त्यामुळे. आणि चला मग पुढे काय घडलं तर हळूहळू तुम्हाला सांगत जाईल. आणि पुन्हा एकदा, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये कारण खूप वेळ लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतं. तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आयुष्यात सकाळी सकाळी पहिल्यांदा मी समुद्राचा चेहरा बघतो. याआधी मी कधी, म्हणजे तसं तर खूप वेळा बघितलं, आपल्या मुंबईमध्ये आहे, पण सकाळी आज पहिल्यांदा बघतो आहे आणि खूप खूप बरं वाटतं. आणि जे पण काय असेल तुम्हाला हळूहळू सांगत जाईल. सलाम. काय सुंदर असा व्ह्यू आहे आणि खूप बरं वाटतं राईड करताना. आय थिंक मला वाटतं की खारुताई. येस येस, खारुताईचं तर काय बोलू तुम्हाला. मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगत असतो, गाडी चालवा, थोडी काळजी घेऊन चालवा प्लीज. जेव्हा पण तुम्ही कुठल्याही फॉरेस्ट एरियातून तुम्ही बाईक चालवत असाल तर प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही जंगलातून जात असाल तर प्लीज थोडी गाडी स्लो चालवा, जेणेकरून जे प्राणी रस्ता क्रॉस करत असतात त्यांना त्रास होणार नाही. पण कधी कधी काय होतं, छोटी छोटी गोष्ट दिसत नाही, पण तरी पण थोडी काळजी घ्या. कारण की हे आहेत म्हणून आपण आहोत, हे नाहीत तर आपण पण नसणार. कारण की ही सायकल आहे, ही सायकल जर खराब झाली तर मग काय खरं नाही आपलं.
मग काय नेहमी काय पाऊस जास्त पडेल, रस्ता खचेल, काय ना काहीतरी गोष्टी होणार रस्त्यामुळे. प्लीज काळजी घ्या. मला माहिती आहे की शक्यतो आपण काळजी घेऊनच बाईक चालवत असतो, पण तरी आपली घेतो तसं प्राण्याची पण थोडी तरी काळजी घ्या, कारण ते आहेत म्हणून आपण आहोत. पुढचं काय आपल्याला माहीत नाही, पण तरी पण काळजी घ्या. सध्या आपण दाभोळमध्ये पोहोचलेलो आहोत आणि फेरीपर्यंत जाण्यासाठी जेमतेम आपल्याला एक 15 ते 20 मिनटं लागतील. या रस्त्याच्या मध्येच फेरी लागते. मला वाटते 10 ते 15 मिनटाचा तो रस्ता आहे, पण एक नंबर असा रस्ता आहे. आणि इंटरेस्टिंग असं आहे, आपली बाईक जी आहे त्या बोटमध्ये, जसं आपण MTM फेरी केली होती की आपली ती बाईक जी आहे त्या बोटीतूनच आपण घेऊन गेलो होतो, आणि आत्ताही आपण तसाच प्रवास करणार आहोत. तसं 10 ते 15 मिनटाचं आहे, पण 10 ते 15 मिनटं जरी भेटलं तरी खूप झालं, कारण की आयुष्यामध्ये एक एक सेकंद खूप महत्त्वाचा असतो आणि मला तो 15 मिनटं मिळतात. तर एन्जॉय करू आणि तुम्ही पण एन्जॉय करा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे, ही जर्नी तर तुम्हाला आवडेलच. नक्कीच आवडलं तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती मी सारखं बोलू नये, पण बोलावं लागतं. आपले जी व्ह्युअर्स आहेत ते आपला व्हिडिओ बघता बघता एवढं मग्न होऊन जातात, ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरून जातात. तर मला सारखं असं वाटतं की थोडं आठवण करून द्यावी मध्ये मध्ये. तुमच्यासाठी तर फ्री आहे, पण मला त्यातून थोडीशी प्रेरणा मिळते. आणि जमलं तर करा, नाही जमलं तर काही हरकत नाही. थोडंसं नेक्स्ट टाईम प्रयत्न करेल अजून छान व्हिडिओ बनवायचा. मला वाटतं फायनली आपण जेटीपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता किती MH 43? सिंगल डबल? सिंगल. फायनली आपलं तिकीट घेऊन झालेलं. 65 रुपीज टोटल आहेत. जेटीमध्ये आपली बाईक चढूया. यावत MTM नंतर ही दुसरी फेरी असेल, त्यात आपली बाईक चाललेली आहे. हो या फायनली आपण जेटीवर आलेलो आहोत. समोर जवळ असं तुम्हाला कार्स पण दिसत असतील. आणि थँक्यू बाबा व्हिडिओ घेतल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद. मस्त, थँक्यू बाबा. नाव काय होतं? हा प्रतीक. अतिक गणेश नाव माझं. चालतं. हा गणूज लॉग म्हणून आहे. होई तर स्पेलिंग आहे काय, खूप लोकांना कळत नाही. होई तेवरती सर्च कर. आणि चला मग तुम्हाला सिनेमॅटिक शॉटमध्ये दाखवतो, नक्की बघा, आवडतं लाईक करा. चला. रस्ता इतका सुंदर आहे असं वाटतं हा प्रवास कधी संपूच नये. या प्रवासाचा शेवट मात्र ठाऊक नाही, किंबहुना त्याची पर्वाही नाही. वाटेत येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेत जगत राहायचं असतं. मरण म्हणजे काही शेवट नसतं, आठवणीचा सुगंध नेहमी दळवत राहतो. वेळ आहे तर जगून घ्या, काय माहीत कधी वेळ संपेल. चला मग आता निघूया. सगळ्या बाईक्स आणि कार गेलेल्यात बघा, मीच एकटा राहिलेलो आहे. एक नंबर. फेरी जी आहे, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर एक एक तासाने का 45 मिनिटांनी आहे फेरी. तर तुम्ही की आलात तर नक्की या फेरीचा एन्जॉय करा. किती मारायचं? लेफ्ट मारायचं. ओके, इथून लेफ्ट मारायचं आहे. आपल्याला पोहोचायला किती मिनटं लागणार आहे? 35 मिनटं दाखवत आहे. जर कुठे थांबलो होतं 50 पण होईल. काय नजर आहे! हे नजरे फक्त तुम्हाला कोकणातच बघायला भेटणार, आयुष्यात
आयुष्यात आयुष्यात हा शब्द तुम्ही सारखा सारखा माझ्या तोंडातून ऐकत असाल, कारण मी माझ्या 10-12 वर्षामध्ये खूप सारा वेळ वाया घालवला आहे आणि त्यात मला वेळ खूप होता, पण मला काही पर्सनल गोष्टीमुळे मला फिरतं आलं नाही, म्हणून मी आता फिरतो आहे. आणि असं पण का माझं एज जास्त झालेलं नाही आहे, एज जास्त नाहीच असं म्हणायला हरकत नाही. तो वेळेला आहे, हातपाय चालतात, तोपर्यंत लाईफ एन्जॉय करून घेऊया. काय माहिती कोणता दिवस शेवटचा असेल. चला मग काय घडलं तर तुम्हाला सांगत जाईल, तोपर्यंत थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला फाणीला आपण गुहागरमध्ये पोचलेलो आहोत आणि इथून ऑफिशियली गुहागर जे आहे 8 किलोमीटर दाखवते, पण मला गुगल मॅपमध्ये 11 किलोमीटर दाखवते. पण काही हरकत नाही, जे पण किलोमीटर असतील, पण ही जी जर्नी होती खूप एन्जॉयरेबल होती आणि मला खूप खूप मजा आली. आणि तुम्ही पण ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, तुम्हाला पण आवडलं असेल वानर. ओ हे म्हणजे इथून येताना पाहिलं खूप सारे वॉन्डर मला दिसले आणि अरे बापरे येशील खाली नाही काय फोडतात इकडून. बघ असं म्हणतात सकाळी सगळे वानर दिसणं खूप चांगली गोष्ट असते आणि दिवस खूप छान जातो. कालपासून ते आत्तापर्यंत दिवस खूप छान गेलेला, आता पुढचं मला माहीत नाही, पण अजूनही छान करण्याचा मी प्रयत्न करेल. मला आता भूक लागली आहे, सकाळपासून काय खाल्लं ना, फक्त पाणी पितो आहे, आता थोडंफार काहीतरी खाल्लं पाहिजे. फायनली आपण गुहागरमध्ये आलेलो आहोत, आपलं डेस्टिनेशनपर्यंत पोचायला वाटत 5 मिनटं लागते. आणि सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, मला आता काहीतरी खाऊया, आता थोडा नाश्ता केला पाहिजे, कारण की रात्री पण आम्ही थोडं उशिराच जेवलो, पण कमी जेवलो, जास्त जेवलो ना. आता काहीतरी खातो, डायरेक्ट मोटोला सेटअपमध्ये भेटा. चला फायनली आपला नाश्ता करून झालेला आहे, आता आपण चाललो पुढच्या प्रवासाला. नाश्ता खूप छान होता, मला वाटतं जेमतेम आपल्याला 1-15 मिनटं लागतील आपल्या डेस्टिनेशनवर पोचायला. चला आता निघा, जे पण काय असेल तुम्हाला अपडेट देत राहील. चल 2 मिनटं थांबलो, तो घामाने भरून गेलो. आंबे आंबे क्या बात आहे, वरचे सगळे पडले आणि खालचेच आंबे. नेहमी असं होतं की खालचे आंबे गायब असतात आणि वरचे आंबे असतात, पण इथे उलटं झालं. फायनली आपण गुहागर चौपाटीच्या इथं आलेलो आहोत, तुम्हाला दाखवतो समोर जो बघत असाल आता तुम्हाला थोडं क्लिअर दिसतंय ना काय, मग सुंदर असं समुद्र दिसतंय. आता सध्या हाय टाईड आहे म्हणून तुम्ही लाटा बघत असाल खूप मोठ्या वरती येतात, खूप बरं वाटते. मी दुसऱ्यांदा आलो इथे, एकदा माझं छोटंसं काम होतं त्यासाठी मी आलो होतो आणि आत्ता काय काम नाही, जसं एन्जॉय करायला आलो. ते येण्याचं कारण एकच आहे, इथला जो समुद्र किनारा खूप स्वच्छ आहे, तुम्ही बघत असाल तुम्हाला कुठेच जास्त घाण दिसणार नाही, थोडीफार असेलच पण एवढी घाण नसते. काय सुंदर असा नजर आहे. तिथे येण्यासाठी आपल्याला जेमतेम 2 ते 3 तास लागले, थोडं आरामात होणं घाई नाही केली आणि तुम्हाला मागचा नजर आला, तो पण सिनेमॅटिक शॉट नक्की बघा, आवडतं लाईक. चला हम दोनों साथ आए एक कहानी बनी, हम दोनों अलग हुए 3 कहानी बनी, एक तेरी कहानी जो तुझे समझ आई, एक मेरी कहानी जो मुझे समझ आई, और एक तीसरी अनकही कहानी जो बात कर लेते जरा तो दोनों को समझ आ जाती. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स आवडले असेल, आवडले असेल तर तुम्ही लाईक केलंच असेल, जर केलं नसेल तर करून घ्या, आवडलं असेल तर. सुंदर असा नजारा तुम्ही बघत असाल, आपण थोडंसं जवळ जाऊया. कालपासून मी समुद्र बघतो आणि खूप बरं वाटते, थंड हवा आली.
काल तुम्ही संध्याकाळी, मला वाटते संध्याकाळी म्हणतात ना, दुपारी 4 वाजता बीचवर गेलो होतो. थोडंसं शूट केलं, जास्त नाही केलं, थोडंसं ते क्षण एन्जॉय करतो. खूप वेळा असं होतं की आपण, म्हणजे ब्लॉगरचं सांगतो, जे ब्लॉगर लाईफ आहे, व्हिडिओ काढत बसतात, त्यांना हेच लक्षात राहत नाही की तो क्षण एन्जॉय करायचा. म्हणून मी थोडा विचार केला की व्हिडिओ शूट केला, असं नाही की नाही केला, पण त्यापेक्षा जास्त मी तो क्षण एन्जॉय केला. मला असं वाटलं की अजून एकदा तो एन्जॉय करावा. फायनली आलेलो आहे आणि लोकं पण तुम्हाला दिसतील इथं पाण्यामध्ये खेळताना आहे. समोर तुम्हाला दिसतंय का काय, मी तुम्हाला बिरोलमध्ये दाखवेलच. फॉग आहे का माहीत नाही, ह्या साईडला पण आहे. जसं पाण्याचं बाष्पीभवन होतं तसं काय आहे का, पण आता तर 12 वाजलेलं नाही, पण ते काय कळत नाही आहे. तसं मी कालच्या ब्लॉगमध्ये पण बोललो असं, तर कोणाला याबद्दल माहीत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. फ्रीमध्ये आहे, जास्त पैसे लागणार नाही, फक्त तुमचा 1 मिनिट लागेल. जर माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही हा नजर एन्जॉय करा. इथपर्यंत जर्नी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. इथून थोडासा माझा मूड चेंज झालेला आहे. आता मी चाललेलो आहे सातारला. याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल तो सातारचा असेल. जे पण काय असेल तुम्हाला सर्वप्रथम मी इंस्टाग्राम आयडीवरती अपलोड करत असतो. ही राईड जी असणार आहे अजून 280 किलोमीटरची असणार आहे. आता खूप लोक व्हिडिओ बघताना बोलतील, अरे आत्ता एक राईड गेली परत चालला. माझा मूड होते जाण्याचा आणि मी चाललेलो आहे आता सातारला. जे पण काय असेल तुम्हाला अपडेट देत राहील. जर तुम्ही अजून माझा इंस्टाग्राम आय डी अजून फॉलो केलं नसेल तर इथं नाव येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की आवडलं तर फॉलो करा. जेणेकरून जे पण मी अपडेट असतात ते सर्वप्रथम इंस्टाग्राम आय डीवर देत असतो. आणि बस एवढंच बोलायचं होतं. आणि चला मग नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निवांत बोलतो, बाय.